हरिओम श्री राम अंबज्ञ। मी संजय सिंह कुलकर्णी, सांगली उपासना केंद्र। 2012 सालापासून आमची जे सांगली केंद्राशी मी निगडीत आहे, आणि बापूंची आमची उपासना घरातील सर्व लोक आम्ही सर्व करत आहोत। मी माझा 2015 सालातला एक काश्मीरला मी गेलो होतो, तो अनुभव मी आपल्याला मी सांगणार आहे। सद्गुरू आपल्या पाठीशी असतात म्हणजे काय असतं हे पदोपदी आपण त्याची अनुभूती घेतल्यानंतरच आपल्याला समजतं। हे बापूमुळंच माझं सगळं शक्य झालं, माझ्या जीवनाला आज बापूंच्यामुळंच अर्थ आहे, हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। आम्ही काश्मीरला, मी माझी पत्नी आणि मुलगी, हे आमच्या सासूरवाडीतील काही लोक असे गेलो होतो। त्यावेळेला आम्हाला फार मोठा एक अनुभव बापूंनी आम्हाला दिला। आम्ही जालियनवाला एक्सप्रेसहून अमृतसर वगैरे सर्व करून आम्ही परत तिथं अमृतसरला उतरून तिथून आम्ही जम्मूकडं परत जाणार होतो। मग जम्मूकडे जाताना आम्ही सगळ्या मिळून एक लक्झरी बस केली। त्या लक्झरीमध्ये 30-35 लोक आम्ही सगळेजण होतो। मग ती बसेस आमची जात असताना अतिशय दुर्गम भागातनं हे जात होती, आणि रोज संध्याकाळी आमच्या बसमध्ये बापूंची उपासना, रेल्वे असू दे काही असू दे, आमची बापूंची उपासना चालायची। मुंबई केंद्रातले काही लोक आमच्याबरोबर होते उपासना करणारे, म्हणजे शेजारी ज्या आमच्या निजामपूरकर राहणार होत्या त्याही उपासना करायच्या। हे सगळं बापू परिवारच आम्ही थोडक्यात घेऊन गेलो होतो, आणि बापूंची उपासना फार छान व्हायची। त्यावेळेला आमची गाडी अशा दुर्गम भागातनं जात असताना आम्हाला असं वाटलं की इतका दुर्गम भाग ही गाडी जाणार कशी, रस्ता तर इतका अरुंद, त्यातून आपण कुठं जाणार आणि कसं करणार, हा ड्रायव्हर तर आपल्याला नवीन, आपण काय करणार, कुणाशी बोलणार, काय करणार। सगळ्यांमुळे आमचा सगळ्यांचा बापूंचा उपासना आणि सगळ्यांचा धावा चालला होता की हे सगळं व्यवस्थित आम्हाला त्या जागेपर्यंत त्याने देऊन पोचवावं, पहलगाम वगैरे सगळं आम्हाला त्यावेळेला जायचं होतं। मग असंच गाडी आमचा प्रवास चालू असताना 10-12 किलोमीटर दुसरी गाडीचं कधी पास होत नाही, एकाच रस्त्यावरच जावं लागायचं, दुसरी कुठलीही गाडी ओव्हरटेक होत नव्हती, इतकं ते अंतर अतिशय अरुंद आणि दर्यापर्यंत हे आमची गाडी चाललेली होती। अशाच एका वळणावरती आमची गाडी आल्यानंतर त्या ड्रायव्हरला ते रस्त्याबरोबर तो चुकला, आणि चुकल्यानंतर तो दुसऱ्या रस्त्यानं परत यासाठी गाडी वळून घ्यावी लागत होती। ती गाडी वळून घेताना अतिशय म्हणजे खाली दरीच होती, म्हणजे बाकी गाडीला कुठं दुसरं चाक जरी हललं असतं तर दरीमध्ये आम्ही जाऊन पडलो असतो अशी परिस्थिती होती। ती वळवताना गाडी तिची इतकी माग आली, तिचा कंट्रोल राहिला नाही, त्याचवेळेला मागवून एक लष्कराची एक 4 रणांची तुकडी असलेली अशी गाडी तिथं मागं आली, आणि ती गाडी बरोबर तिने मागं जाऊनच त्या गाडीच्या मागं जाऊन उभी केली। ती माणसं चारी पटापटा उतरली आणि तिने त्या त्याला सांगितलं ड्रायव्हरला, ते ओढून त्याने बाहेर काढलं। त्याला फक्त त्याने काही मारलं नाही, ते म्हणजे आप कहाँ के, काय कहाँ ले जा रहे हो, आगे कोई दिखता है क्या आपको, कितनी खाई में आप सबको ले जाएंगे, क्या करेंगे। बापूंचा आमचा अत्यंत धावा चाललेला होता की आता ही गाडी जर मागं आली जर चाक सटकलं गाडीचं तर आम्ही सगळ्यांनी दरीमध्येच पडणार होतो, इथंच मोक्षच आमचा सगळ्यांचा सोक्षमोक्ष इथं लागला। पण ते सद्गुरू आपल्याला असं कसं करून देतील, त्यांची उपासना घडघडीत आपल्या ते पाठीशी असतात, प्रत्येकाला ते आपलं हे करतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवीची हाती धरून या, या पंक्तीची आपल्याला नेहमी आठवण झाली आम्हाला की खरंच तू आहेस। ती गाडी मागून त्या उतरवलं, त्याने गाडी त्या माणसानं आम्हाला लष्कराच्या माणसानं ती गाडी लक्झरी पूर्ण वळवून दिली। आता म्हटलं तुम्ही गाडीत बसा, नाही तर इतक्या लोकांचा जीव गेला असता, हे तुम्ही असं चालू नका आणि इथं परत येऊ नका, या या मार्गावरती तुम्ही असाच परत जावा, कारण तुमची ड्रायव्हिंगची पद्धत आहे ती ह्याला अनुसरून नाही आहे की इतक्या दुर्गम भागामध्ये गाडी कशी चालवायची ह्याचं तुम्हाला ट्रेनिंग नाही आहे। तुमच्यावर काहीतरी कृपा असल्यामुळं की तुम्ही ह्यातनं वाचलेलं आहात एवढंच मी तुम्हाला सांगतो, असे 4 लसी अधिकाऱ्यांनी आमचं नाव विचारून घेतली, आम्ही हे करून घेतलं, आमची माहिती घेतली, म्हणजे तुम्ही आता सुखरूप आलात, या रस्ता अरुंद असल्यावर तुम्ही पुढे जाऊ नका, उलट तुम्ही परत फिरा आणि मग तुम्हाला तुमचा प्रवास इकडे दुसरीकडे देवीला वगैरे जम्मूला जाता येईल, तुम्हाला वैष्णोदेवीचं वगैरे सर्व तुम्हाला करता येईल। पण मला एकच गोष्ट याच्यामध्ये सांगायची, ती गाडी त्याने वळवून दिली, अतिशय थोडक्या जागेमध्ये ती गाडी त्याने आम्हाला वळवून दिली की त्या ड्रायव्हरला त्याचा काही अनुभव नव्हता। आमची जर गाडी ती रिव्हर्स त्या दिवशी जर आली असती तर आम्हाला आमची काश्मीर ट्रिप ही कुठली कधीच पूर्ण झाली नसती, आम्ही कुठं असतो, कुठं जिवंत राहिलो असतो का नाही हे सुद्धा सांगता येत नाही मला आज। पण ते केवळ सद्गुरू कृपेमुळे आज आम्ही जिवंत आहे, बापूंचे किती आभार मानावेत, किती हे करावं, तेवढं थोडंच आहे, असेच आमची कृपादृष्टी बापूंची आमच्यावरती राहू दे, आमच्या कुटुंबावरती राहू दे। अजून हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधान।